छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, जय शिवाजी। मी आणि माझ्या मित्रांनी प्रबळगड एक दिवसीय ट्रॅकचं आयोजन केलं होतं आणि तशी तयारी चालू केली होती. अवघ्या 2 दिवसात फायनल झाले आणि आमची 12 जणांची टीम तयार झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी 4:30 वाजता निघालो. वाटेतच महाराजांचे दर्शन झाले. महाराजांना मुजरा करून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. आमचा पुढचा प्रवास चेंबूर ते पनवेल असा होता. आम्ही चेंबूर येथे पोहोचलो आणि तेवढ्यात पनवेल ट्रेनही आली. ट्रेनमध्ये बसल्यावर मनाचे खेळ सुरू झाले होते. कसा असेल ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला प्रबळगड हा विचार करता करता पनवेल कधी आले कळलेच नाही. आम्ही 5 जण पनवेल स्टेशनला उतरलो. बाकीची मंडळी आम्हाला ठाकूरवाडी म्हणजेच प्रबळगडचा पायथा जवळ भेटणार होते. पनवेलला उतरल्यावर आम्ही थोडी पेटपूजा केली आणि पनवेल एस टी डेपोमध्ये पोहोचलो. पनवेल एस टी डेपोमध्ये जाऊन ठाकूरवाडी एस टीने जायचे होते, पण सकाळी ठाकूरवाडीसाठी डेपोमधून एस टीच नव्हती. मग आम्ही मास्टरांशी विचारपूस केली तर त्यांनी कर्जत पनवेलने तुम्ही शेडुंग या गावी जावा आणि तिथून पुढे ठाकूरवाडीला जाऊ शकता असे सांगितले. मग आम्ही कर्जत पनवेल एस टीने शेंडुंगाव इथे उतरलो आणि तिथून रिक्षाने ठाकूरवाडी जाण्यासाठी प्रत्येकी 50 रुपये दर आहे. आम्ही ठाकूरवाडी इथे पोहोचतच होतो आणि समोरून आम्हाला कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड धुक्यामुळे दुर्कट असा दिसत होता. संपूर्ण सृष्टी निसर्गरम्य आणि सुखात दिसत होती. झाडे, डोंगर, दर्या यांनी जणू हिरव्या रंगाची शालच पांघरलेली होती. या सुंदर निसर्गाचे वर्णन करण्यासाठी शब्दच पुरणार नाही. आणि तेवढ्यात आम्ही ठाकूरवाडी म्हणजेच प्रबळगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. बाकीची मित्रमंडळी आम्हाला तिथेच जॉईन झाली आणि आमची ट्रेकिंग खऱ्या अर्थाने सुरू झाली. शुभ सकाळ मित्रांनो, तुम्ही कसे आहात? सर्व मजेत ना? आणि मांद्रेकर ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि मी समीर मांद्रेकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ, एक नवीन व्हिडिओ. तर आज आपण जाणार आहोत प्रबळगडावरती आणि मस्त ट्रॅकिंगचा हा व्हिडिओ आहे आणि खूप अशी चांगले ट्रॅकिंग होणार आहे आणि आपल्याबरोबर आपले मित्रमंडळी पण आहेत, तर त्यांच्यावर देखील आपण व्ह्यू घेऊ. तर आत्ता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तो माझ्या लेफ्ट साईडला तो आहे प्रबळगड. आणि आता धुकं आहे त्यामुळे थोडं दिसत नाही, कारण प्रबळगड आणि त्या बाजूला म्हणजे माझ्या राईटला कलावंतीन दुर्ग आहे आणि ते धुकं असल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. तर तुम्हाला मी ट्रेकिंग करताना त्याची व्यवस्थित माहिती देईन. इकडे जर तुम्हाला यायचं झाल्यास तर तुम्ही पंडुल मार्गे येऊ शकता किंवा तुमची प्रायव्हेट गाडी असेल, बाईक्स असतील का फोर व्हीलर असेल तर तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. गुगल मॅपद्वारे तुम्ही डायरेक्टली इथे पोहोचू शकता.
पण जर तुम्हाला यायचं झाल्यास, प्रायव्हेट गाडी तुमच्याकडे जर नसली, तर तुम्ही पनवेलवरून एस टी पकडू शकता, कर्जत पनवेल किंवा ठाकूरवाडी बस स्टॉप आहे हा, तर तुम्ही ठाकूरवाडी ह्या गावामध्ये गाडी येते एस टी डेपोमधून, तिथे तुम्ही येऊन तुम्ही ह्या ठिकाणी पोहोचू शकता सहजच, आणि इथून तुम्ही ट्रेकिंग करू शकता. त्यानंतर जर तुम्ही जे तुमची जर फोर व्हीलर असेल किंवा पार्किंगसाठी देखील व्यवस्था आहे, तुम्ही बघू शकता मागे पार्किंगची देखील व्यवस्था आहे इथे. म्हणजे तुम्ही मॉर्निंगला आल्यानंतर इथे एक पार्किंग करून ट्रेकिंग स्टार्ट करू शकता, आणि इव्हिनिंगला येऊन इथे टमटम देखील आहेत, रिक्षा देखील आहेत, ती तुम्हाला मेन रोड हायवेपर्यंत तुम्हाला सोडतील. तर भेटूया मित्रांनो आता डायरेक्टली पुढच्या ट्रेकिंगमध्ये. आणि आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आहे आणि आमच्या बरोबर लहान मुलं देखील आलेले आहेत ट्रेकिंगला. हे तुझं नाव सांग. हां, केदार. हाय, काय आहे? सांभाळून सांभाळून चला. तुझं नाव श्लोक आणि ह्याचं नाव काय? ऋत्विक, तनिष. तनिष आमच्याकडे छोटी मंडळी, छोटी मंडळी पण ट्रॅकिंगला आले. चला पुढे चला. आणि धावायचं नाही का? आणि समर्थ हा पण ट्रेकिंग करतोय. हे सर्व ट्रॅकिंग वर्ग आमचा मंडळी. जय शिवराय. ट्रेकिंगसाठी सुरुवात झाली आणि आज रविवार आहे आणि गर्दी देखील खूप बघायला मिळते. ट्रेकिंगसाठी खूप जण आलेत आज प्रबळ गडावरती. आणि इकडे तर तुम्ही ट्रेकिंग करायला स्टार्ट केलं तुमचा. एक नंबर. हा, एक नंबर एक्सपिरियन्स. मजा आहे का? मजा आहे. पावसाचा पहिलाच आनंद. आणि महाराजांच्या आपण गडावरती आलो, प्रबळ गडावरती. आताशी पाऊस स्टार्ट झालाय थोडा थोडा. हा, आता जेव्हा अजून जोरात पडेल ना तेव्हा अजून जरा व्ह्यू वाटेल. ऍडव्हेंचर खूप आहे. ऍडव्हेंचर खूप आहे ना. सडन
मित्रांनो, ते आपण निघालो 8 वाजता आणि आता 9:30 झाले आहेत. मित्रांनो, आपण प्रबळ मच्छी गड्याच्या पुढे आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रथम दर्शन असं दिसलं की आपण इथे ह्या गड्यावरती आलोय तर गड्याची स्वच्छता ही आपण स्वतःच केली पाहिजे. आम्ही बघू शकता इथे की इथे खूप आपल्याशी ट्रेकिंग वर्ग आहे जे सर्वजणच हा त्याचा योग्य वापर करतायत. तुम्ही देखील योग्य वापर करा आणि गड्याची आपल्या स्वच्छता घ्या. आणि त्यानंतर तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला इथे एक मार्ग दिसेल, प्रबळगड आणि कलावती दुर्ग. तर तुम्ही प्रबळगड तर आपला हा मार्ग दाखवलेला आहे. ओके, तर तिथे प्रत्येक ठिकाणी असे मार्ग दाखवलेले आहेत. तर आपण तो कलावतीला घे, दुर्गाला घे आणि आपण इकडे प्रबळगडावरती.
कोकिळ गुहांच्या अभ्यासावरून त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. मित्रांनो, आता आता तो ट्रॅक आहे चुली, ते चढणं आहे ना, खूप म्हणजे असं उभा आहे तडा, म्हणजे कंटिन्यू असं चालू शकत नाही आपण, मांड्या भरतात. त्यामुळे शक्यतो दमाने चाला तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर. मित्रांनो, असं मस्त पाऊस आणि निसर्गाने नटलेलं, ते धुक्याने नटलेलं हा प्रबळगड आणि हे जे दृश्य आहे ते तुम्ही फक्त इथे ऊन फील करू शकता. व्हिडिओ तुम्हाला बघताय पण फील ते जेवढं तिथे जेवढं तुम्हाला फिलिंग घेता येणार नाही तेवढं तुम्ही इकडे याल तेव्हा तुम्हाला एक फील होईल. खूप असं नॅचरल नैसर्गिक असं हे दृश्य आहे. मला काही सांगता येणार नसतो छोट्या शब्दात. तुम्ही या इथे नक्की याचा आस्वाद घ्या आणि जर व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा. माझं मी तोडले चालू केलं आणि हा पावसातला चपाती वडा पाहुणे मिळाला म्हणून चपाती वडा आमची पूर्ण खाते इथे आणि मस्त पेट आणि पाऊस पडतोय थंडगार धुकेदार वातावरण आणि हे आहेत आमचे पहाड मध्ये मॅगी खाणारे लहान पोरं आणि भूक लागली आणि खूप भूक लागली त्यांना मॅगी खायला दिली आम्ही आणि इथे वडा चपाती आमचे मित्र खात्यात. इथे काय मस्त असा पाऊस थंडगार वारा आणि त्यामध्ये चहाचा आस्वाद. चहाचा आस्वाद गरम 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 चहा पहा पहा खूप मजा मस्त चहा एकदा सह्याद्री दुमटून पहा. मित्रांनो, आता पण खूप मजा आली आणि हे आपले लहान ट्रेक आहे तर खूपच मजा करतायत आणि खूप मस्त व्ह्यू. आता मित्रांनो, आपण कलावती दुर्ग ह्याचा व्ह्यू बघण्यासाठी आलो होतो पण इथे खूप दुःख पसरल्यामुळे आपलं समोर आहे आपला क्लिअर पूल दिसत नाही पण खूप आणि खूप हवा सुटली आहे तुम्ही बघताय.
महादेवांचं मंदिर देखील आहे, तर ते तुम्ही बघू शकता. थोडं पडक्या अवस्थेत आहे, एकच अशी पूर्ण मूर्ती आहे, तर डिझाईन तुम्ही बघू शकता. पूर्ण अशी एकच मूर्ती आहे आणि त्याच्यात पूर्ण कोरलेलं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. प्रबळगडावरून निघताना आम्ही महाराजांची गारद घेतली. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधि धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. श्री छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पदे. हर 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 जय शिवराय. तर फायनली मित्रांनो आम्ही पुढे तिकडे जाणार होतो, पण एक एक ते दीड तास लागेल अजून पुढे जायला. आणि आमच्या बरोबर जे लहान ट्रेकर आहेत मुलं, तर ते त्यांना पण ते ॲक्च्युली चालत आहेत, थोडं जास्त बर्डन त्यांच्यावर येऊ नये. आणि भूक देखील लागली आहे, आता दीड वाजलं आहे. तर आम्ही इथूनच आता निघणार आहोत, कारण पुढे अजून एक ते दीड तास लागला असता. तर आत्तापर्यंत आम्ही हा जो तुम्हाला काका दाखवला, तर आपण प्रबळगडावरती येण्यासाठी प्रबळ माशीकडून आलो, त्यानंतर प्रबळगडावरती पोचलो इथे. त्यानंतर इथे जे 3 ते 4 राजवाडे आहेत पडकावस्थे, ते तुम्हाला दाखवले. इथलं जे गणेश मंदिर दाखवलं आणि हा पूर्ण ट्रेकिंग हा तुम्हाला पूर्ण दाखवलं आतापर्यंत. तर तुम्हाला आणि कलावती दुर्ग हा जो तुम्हाला तिकडून दाखवायचा होता, पण फॉगमुळे तो तुम्हाला दाखवत आला नाही. पण शक्यतो मी भरपूर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून जे जे दाखवायचं दाखवलं आहे. तर आता व्लॉगचा एंड इथेच करतो, कारण आता आम्ही परतीच्या मार्गावर आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर टेक केअर, बाय आणि काळजी घ्या. प्रबळगड दर्शन झाल्यावर आम्ही माघारी फिरलो. आता दुपारचे 3 वाजायला आले होते, त्यातच सपाटून भूक लागली होती. थोड्या वेळ आम्ही सर्वांनी विसावा घेऊन 1:15 वाजता गड उतरण्यास सुरुवात केली. माचीवर आम्ही 4:30 वाजता पोचलो. खाली उतरल्यावर आम्ही पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना शांत केलं. मित्रांनो, तुम्ही जर इकडे आलात प्रबळगडावरती, तर प्रबळ माची इथे तुमची जेवणाची व्यवस्था होऊ शकते. म्हणजे तुम्ही जरी वरून प्रबळगडावरून जाऊन आलात, इथे प्रबळ माचीला तुम्ही जेवू शकतात. तिथे एक थाळी काहीतरी 130 रुपये आहे, त्यामध्ये 2 चपात्या, भाजी, पापड आणि भात असं आहे, पूर्ण बघू शकता तुम्ही. त्यामुळे जर तुम्हाला जर जेवण जर घ्यायचं असेल, तर त्यांना जेवणाची ऑर्डर तुम्हाला आधीच द्यायला लागते.